कोरची तालुक्यातील गहाणेघाटा येथील नाल्यावर वनश्री महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्राध्यापक व गावकऱ्यांच्या सहाय्याने बंधारा बांधला. सदर बंधारा हा सिमेंटच्या रिकाम्या बॅगमधील रेती भरून बांधण्यात आला. मागील काही वर्षांपासून दिवसेंदिवस पाण्याची पातळी सतत खालावत असल्यामुळे आज भविष्यासाठी पाण्याचे संवर्धन करणे खूप गरजेचे झाले आहे. अवघ्या काही दिवसावर उन्हाळा येऊन ठेपल्यामुळे जनावरांना तसेच शेतकरी बांधवांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे सदर बंधारा बांधण्यात आला. 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत गहाणेघाटा येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित इंदिरा शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित वनश्री कला विज्ञान महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जलसंवर्धन व मतदार जनजागृतीसाठी युवक हे या शिबिराचे बोधवाक्य होते. वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची याच्या अंतर्गत गहाणेघाटा इथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर चालू आहे. त्यांच्यामध्ये आमचा एक विषय आहे जलसंवर्धन. जलसंवर्धन हा खूप मोठा इश्यू आहे आपला. त्याच्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ते पातळी टिकून राहावी, पाणी हा सगळ्यांच्या कामात आला पाहिजे आणि प्रत्येकाने त्याच्या काटकसरीने वापर केला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही इथं बंधारे बांधत आहेत. या बंधाऱ्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. तिथून गावातले गुरे ढोरे ते सुद्धा येतात इथं पाणी प्यायला. आता समोरच उन्हाळा टेकलेला आहे. उन्हाळा टेकल्यानंतर नाल्याला पाणी नाही राहत, त्याच्यामुळे आम्ही इथं बंधारा बांधत आहोत. हा बंधाऱ्याचा फायदा इथल्या ग्रामवासियांना व गुराढोरांना होत आहे. असेच अजून काही उपक्रम आम्ही गावात राबवले आहेत, जसे ग्राम स्वच्छता झाली, मतदार नोंदणी झाली, जे 18 वर्षाचे कम्प्लीट नागरिक आहेत त्यांचे नावं लिहून घेतली आहेत आम्ही. याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केले आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी 50 ते 55 विद्यार्थी, तसेच आमचे शिक्षक वृंद आणि गावातील सरपंच पोलीस पाटील आणि तसेच गावातील ग्रामवासी यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केले. विद्यापीठ गडचिरोली संलग्नित वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोणती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मौजा गहाणेघाटा येथे विशेष शिबिराचं आयोजन दिनांक 6 ते 12 या दरम्यान करण्यात आलेलं आहे. जलसंवर्धन व मतदार जनजागृतीसाठी युवक या संकल्पनेवर आधारित हे शिबिर आहे आणि आज शिबिराचा 4th दिवस आहे. आणि या शिबिराच्या 4th दिवशी आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराची जी संकल्पना आहे जलसंवर्धन, त्या आधारित आम्ही आज या ठिकाणी दुसरा बंधारा रासोईच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून इथे तयार करत आहोत. या बंधाऱ्यामुळे आज जो पाण्याचा विषय किंवा जो पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर आधारित हा बंधारा आहे. त्याच्यामुळे या बंधाऱ्यामुळे आजूबाजूच्या विहिरी ज्या विहिरी आहेत त्या विहिरीच्या पाण्याची पातळी पण वाढणार आहे. इथल्या गुराढोरांना पशुपक्ष्यांना पण त्या पाण्याचा उपयोग होणार आहे. हा संदेश आम्हाला या बंधारा बांधून इथल्या गावकऱ्यांना द्यायचा आहे. यासाठी आमचे 55 राष्ट्रीय स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. सोबतच गावकरी पण आम्हाला सहकार्य करत आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या शिबिराला नक्कीच यश मिळेल.